येवला शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुकावर खळबळ माजली. प्रशासनाने अनेक उपाय केलेत पण मनुष्यबळ कमी आहे. येवल्यात कोरोनाचा रुग्ण सापडून देखील उपाययोजनांचा फज्जा उडाल्याचं दिसतंय. नागरिकांनी खरेदीला गर्दी केली हे चित्र येवला शहरात दिसून आलं. बांद्रामधल्या एका इमारतीत 50 पेक्षा जास्त रुग्णांना ठेवण्यात आलंय. याच इमारतीत आधीच होम क्वारंटाईन केलेले लोक आहेत, त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना इथं आणल्यानं जे होम क्वारंटाईन केले त्यांची पाचावर धारण बसली आहे. लोकप्रतिनिधींनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जुन्नरच्या हिवरे खुर्द इथल्या भागेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि वारुळवाडीनं वन्य प्राणी पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था केली आहे. माळरानावर 20 लिटर पाण्याच्या कुंड्या, मक्याचा कणस, भुईमुगाच्या शेंगा, बाजरी, तांदूळ, ज्वारी असं खाद्य ठेवलं आहे. त्यामुळं सर्वसामान्यांकडनं या दोन्ही संस्थांचं कौतुक केलं जात आहे. संपूर्ण कल्याण डोंबिवलीत पालिका आयुक्तांनी कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे, त्यामुळे रुग्णालय, मेडिकल दुकानं तेवढी उघडी राहतील. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं देखील बंद राहणार आहेत. घराबाहेर पडणाऱ्यांवर ड्रोनची नजर असणार आहे. पन्हाळा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. माले इथले बाबासाहेब पाटील आपल्या 2 मुलांसह आणि सासऱ्यांबरोबर चारा आणायला शेतात गेले. मुलाचा शेतातल्या विजेच्या खांबाला स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाला. वडिलांनी त्याला खेचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही जोरदार शॉक बसून त्यांचाही मृत्यू झाला. या सगळ्यामुळं सबंध परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. नांदेडच्या गुरुद्वारात अडकलेल्या शीख भाविकांचा पहिला जथ्था पंजाबला पोहोचला. नांदेडच्या सचखंड साहिब गुरुद्वारामध्ये पंजाबचे 3000 भाविक लॉकडाऊनमुळे अडकले होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंजाब सरकारने या भाविकांकरता खास बसेसची व्यवस्था केली होती. त्यातला पहिला जथ्था पंजाबमध्ये सुखरूप पोहोचला. कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकजण कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याकरता धडपडतोय. प्रत्येकाचा आटोकाट प्रयत्न यासाठी सुरू आहे. गरीब मध्यमवर्गीयांकरता रेशन दुकानात धान्य, गहू, तांदूळ डाळलेली जाते. मात्र बकऱ्या, गुरं राखणाऱ्या गुराख्यांवर उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. रानावनात मिळेल तिथं स्वयंपाक करणाऱ्या या कुटुंबांना रोजचं जगण्याकरता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पालघर जिल्ह्यातल्या डहाणूमधल्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या वीटभट्टी मजुराच्या मुलीला आज डहाणू हॉस्पिटलमधनं घरी सोडण्यात आलं. यावेळी हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी, डॉक्टरांनी तिला टाळ्या वाजवून शुभेच्छा देत निरोप दिला. पिंपरी चिंचवडमधल्या 30 तरुणांनी एकत्र येत मुक्या प्राण्यांना अन्न देण्याचा उपक्रम सुरू केला. चाकणपासून पुण्याच्या औंधपर्यंत हजारो मुक्या प्राण्यांना हे 30 तरुण अन्न देत आहेत. खास करून शहरामधल्या MIDC भागात लोकवस्ती नसल्यानं इथल्या मुक्या प्राण्यांना मोठा अन्नाचा प्रश्न निर्माण झाला होता. या 30 तरुणांमुळं या मुक्या प्राण्यांना लॉकडाऊनच्या काळात खायला मिळतंय. MPSC ची तयारी करायला पुण्यात राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता घरची आस लागली. गावाकडे जायची सोय प्रशासनानं करावी अशी मागणी या मुलांनी केली. हजारो विद्यार्थी, क्लासेस, लायब्ररी, मेस बंद असल्यानं पुण्यात अडकून पडले. अक्षय तृतीया आज आहे, मात्र कोरोनाच्या संकटामुळं कित्येक घरात खायची देखील अडचण आहे. अशा वेळी पुण्यातल्या खडकवासला गावानं गरजूंप्रती सामाजिक बांधिलकी जोपासली. इथल्या जय भवानी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गावातल्या गोरगरिबांना या लॉकडाऊनच्या काळात चक्क पुरणपोळीचं जेवण दिलं. 1200 लोकांना प्रतिष्ठानतर्फे रोज अन्नदान सुरू आहे. अडचणीत सापडलेल्या या कुटुंबाला खडकवासला गावानं आपलं मानून ही जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे गावातील महिला, पुरुष सगळे या कामात आनंदानं राबत आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान पुण्यातल्या विद्यापीठ चौकातला उड्डाणपूल पाडला जाण्याची शक्यता आहे. पालकमंत्री अजित पवारांनी याला तत्वता मान्यता दिली. हा उड्डाणपूल पाडून मेट्रो आणि इतर स्वरूपाच्या वाहतुकीकरता दुमजली पूल उभारण्याची योजना. मुंबईतल्या चाकरमान्यांकडून कोकणात किंवा गावकऱ्यांना मदत पाठवायची आजवरचा शिरस्ता, पण कोरोना कसं सगळं उलटं घडवतोय बघा. संकट काळात गावकऱ्यांनी मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना धान्य पाठवून मदतीचा हात पुढे केलाय. राजापूर तालुक्यातल्या ओणी कोंडवळ या गावातल्या ग्रामस्थांनी मुंबईत राहणाऱ्या आपल्या गाववाल्यांकरता 2 टन तांदूळ, 1 टन डाळ मुंबईला रवाना केली. आजवर सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 33 रुग्ण सापडले, त्यापैकी 23 जण एकट्या कराड तालुक्यातले. लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंध असताना कराडमध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कालच्या एका दिवसात 12 रुग्ण सापडल्यानं जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे.
सोलापुरातून धक्कादायक बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यामधल्या दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या नांदणी गावात नागामा देवीची यात्रा भरवण्यात आली होती. सगळे नियम धाब्यावर बसून ही यात्रा भरवण्यात आली. मंदिराचे पुजारी आणि 40 ते 50 ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही यात्रा केली. या सगळ्यांवर कडक कारवाई करण्यात येते. सोलापूरच्या सांगोल्यातल्या घेरडीमध्ये कोरोना रुग्ण सापडल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी घेरडीची पाहणी केली. 15 एप्रिलला मुंबईतून एका टँकरमध्ये प्रवास करून घेरडी गावात हा तरुण आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि आता या तरुणानं सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये धास्ती पसरवली.